फलंदाजा भूमिकेत। बऱ्याच वर्षानंतर पांजू संघ या परिसरामध्ये खेळतोय। दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी कृपया आमच्या या समालोचन कक्षामध्ये यावं। दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी, पांजू संघाचा आणि त्याप्रमाणे अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव कोलीवडा संघाचा 12 प्रतिनिधी। अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव संघाचा कर्णधार स्वतः मैदानाच्या आत उतरतोय सलामीला। प्रशांत आणि अक्षय ही जोडी आपण बघतोय। अक्षय संघाचा पालक कर्णधार, तर पहिलं षटक हाताळण्यासाठी पांजू संघाचा कर्णधार आतिश। दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, ऑल द बेस्ट। चांगल्या प्रकारचं क्रिकेटचं सौंदर्य, चांगलं क्रिकेटचं बहारदार मनोरंजन तुमच्या या खेळाच्या माध्यमातून क्रीडा रसिकांना अनुभवायला यायला आनंदायला मिळावं अशी सदिच्छा। आतिश पहिला चेंडू, सूर्य एक चेंडू हलक्या, त्यानं फक्त चेंडूला दिशा दिली, चेंडूला ऑन ड्राईव्ह केलं। इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत आणि त्याचा पूर्ण फायदा इथे उचलताना अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव संघाचे खेळाडू। कारण पांजू संघ आपण जर पाहिलं तर नक्की चांगलं गोलंदाज आतिश पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय, चांगली गोलंदाजी त्याच्यामार्फत पाहायला मिळते। मात्र क्षेत्ररक्षणाची अतूट साथ त्याला मिळणं अत्यंत आवश्यक। ज्यावेळेला तुम्ही चांगला खेळ करता त्यावेळेला गोष्टी ह्या परिपक्व असणं गरजेचं, एखादी अपरिपक्वता आली तर नक्कीच तुमचा खेळ हा डळमळू शकतो। इथे मात्र स्लॉग स्वीप, बॅट खांद्याच्या मागे, चेंडू स्क्वेअर लेगच्या मागे, दर्जेदार आगरी षटकार। जशी समुद्रामध्ये शार्क माशाची दहशत, वेल माशाची दहशत असते, तशी जंगलामध्ये वाघाची, सिंहाची दहशत असते, तशीच मैदानामध्ये अशा फलंदाजांची ही दहशत असते, अशा फटक्यांची दहशत असते। आणि ती दहशत इथे मात्र निर्माण करताना फलंदाज उत्तम परिपक्व फटका, 6 धावा, या 6 धावांनं धावफळक पुढे सरकताना पोहोचतोय तो 8 वर। आतिश षटकातील पुढचा चेंडू, रॅन्डम ओवर द विकेट। इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतो मिडविकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण। दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न, चतुरता पाहायला मिळाली। चेंडू हातामध्ये का ठेवता हा नक्कीच प्रश्न इथे आतिश विचारतोय, कारण काही गरज नव्हती। तुम्हाला ज्यावेळेला चेंडू मिळतो त्यावेळेला सरळ रिटर्न करणं हे तुमचं कर्तव्य असतं, आणि त्या कर्तव्याची पूर्ती जर उशिराने झाली तर अशा प्रकारची संधी ही निर्माण होत असते, आणि ती संधी इथे मात्र पूर्णत्वास नेताना या 2 धावांनी आपण पाहतोय फलंदाज प्रशांतला। सुंदर खेळीचं सादरीकरण इथे मात्र अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव या संघाचे हे 2 शिलेदार सादर करताना। पुढचा चेंडू आतिश, सुरेख चेंडू, बॅटची कडा आणि पहिलं विकेटचं पतन, पहिलं यश संपादित करताना आतिश। धन्यवाद। तर फलंदाजी करणारे अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव संघाच्या सर्व सन्मानित खेळाडूंना सूचना आहे की वेळेचा अपव्यय आपण होऊ नये यासाठी आमच्या आयोजन समितीला सहकार्य करा। कारण एखादा फलंदाज बाद होईल की नाही होईल हा नंतरचा प्रश्न, मात्र तुमची फलंदाजी जी बॅटिंग लाईनअप आहे ती तुम्ही रेडी ठेवा। वेळ अनन्य साधारण महत्व देतो या स्पर्धेला। तर पहिलं विकेटचं पतन, पहिला गडी बाद होतोय अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव कोलीवाडा या संघाचा।
धावफळकापर धावा 10 असताना प्रशांत याला बाद करण्यात यश मिळते आतिशला. एक हरहुनरी आणि दर्जेदार गोलंदाज म्हणून आतिशला ओळखलं जातं आणि त्याचा दर्जा तो दाखवून देतोय. 4 चेंडू 10 धावा. फलंदाज योगेश इथे मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. नक्कीच आम्ही थोडंसं विश्लेषण करू इच्छितो या चेंडूचं आणि फलंदाज कशा पद्धतीनं बाद झालं याचं. तर ज्या वेळेला चेंडू हाताळला गेला त्यावेळेला नक्कीच ज्या पद्धतीनं हाताची मुवमेंट होती, कशा पद्धतीनं आर्म फिरले गेले, कशा पद्धतीनं चेंडू डिलिव्हर झाला, तर ज्या वेळेला हात फिरवला आतिशने त्यावेळेला नक्कीच त्याची आर्म मुवमेंट, हाताची जी हालचाल होती आणि त्यानंतर चेंडू ज्या पद्धतीनं यष्ट्यांवर जात होता त्याचा खोलवरपणा हा पंचांनी पाहिला आणि ज्या वेळेला पायावर चेंडू पीच झाला आदळला ती स्थिती पाहिली आणि त्यानंतर निरीक्षण करून पायचीचा करार दिला गेला. 5 चेंडू 10 धावा. इथे मात्र उजबेस्टच्या खूपच बाहेरचा चेंडू शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न करतो योगेश. लेग बाईचा इशारा पंच हितेंद्र भोईर यांच्या मार्फत अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावे आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते 11 वर. पहिले षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव कोलीवाडा संघ 2 गडी बाद 11 धावा. या ऐकूया एक सुमधुर गीत. धन्यवाद. काश्मीरा संघाचा संघनायक आणि गावदेवी स्पोर्ट्स एक्सर संघाचा संघनायक हा तुम्हाला ऑफिशियल कॉल असेल आपण या व्यासपीठावर या टॉससाठी. ज्याच्या दानशूर दात्यांनी आमच्या आश्रयदात्यांनी या स्पर्धेसाठी बहुमूल्य योगदान दिले त्या सर्व दानशूर दात्यांचं, आर्थिक देणगी दात्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार मानतोय. प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी एन के एंटरप्राइजेस निखिल पाटील, कुणाल पाटील, दीपेश पाटील, सागर भोईर यांच्याकडून या आयोजन समितीला लाभले त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक हार्दिक धन्यवाद. मालिकावीर फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजसाठी एनआर कट्ट्याचे प्रोप्रायटर आदरणीय राज चंद्रकांत पाटील यांच्याकडून सहकार्य मिळतं त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. सन्मानचिन्ह पतू पॅकर्स कुमार प्रथमेश भोईर यांच्याकडून सन्मानचिन्ह मिळेल त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. दुसरं षटक इथे मात्र थोडंसं पददालित्य केलं होतं योगेशनं, मात्र चेंडू पायावर पीच होतोय आणि तदनंतर चेंडू वळतोय तो कव्हर पॉइंट आणि गलीच्या मध्ये. एक धाव मिळते लेग बाईच्या स्वरूपात. अतिरिक्त धाव, अतिरिक्त धावे आणि धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 12 वर. 12 धावा धावपळकापर. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय पियुष गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला येतो तो अक्षय राईट अंपायर तो विकेट. इथे मात्र थोडासा शफल झाला, नटर स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बोलतो मिड विकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न, मात्र फेकी थोडस आखूड येते. वन बाऊन चेंडू कलेक्ट करतोय आतिश, मात्र 2 धावा घेण्याची संधी अक्षयला आणि योगेशला प्राप्त होते. 2 धावा आणि धावसंख्या पोहोचते 14 वर. मयूर म्हात्रे गुणसंख्या लेखकाची भूमिका विशाल भोईरच्या सोबतीला साथ देताना पियुष. सुरेख चेंडू, कधी पण ऑपस्टिकच्या बाहेर किंवा ऑपस्टिकवर चेंडू हाताळणं एक वेगळेपण असतं गोलंदाजाचा आणि तोच वेगळेपणाचा दर्जा इथे मात्र दाखवतोय पियुष.
उपयुक्त आणि परिपक्व अशी गोलंदाजाचं प्रत्यक्षरण पीयूष मार्फत. पीयूष सामना करेल कर्णधार अक्षय. सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा हा ब्लॉक होल्ड मधला चेंडू. हलक्या त्यानं फक्त चेंडूला फ्लिक केलं होतं, मात्र क्षेत्रक्षणामध्ये थोडीशी विसंगती त्रुटी जाणवली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना योग्य रेनिन बिटू द विकेट राखत दोन धावा पूर्ण करतोय अक्षय योगेशच्या मदतीनं. दोन धावांनी धावफळक पुढे सरकत त्यांना पोहोचायचो 16 वर. 16 धावा धावफळकावर 4 चेंडू हाताळलेत आणि या 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केले आहेत गोलंदाज पियुषनं. षटकातील पुढचा चेंडू सुरेख चेंडू पुन्हा एकदा खोलवर ब्लॉक होल्ड मधला चेंडू तो क्षेत्रक्षक येतोय. क्षेत्रक्षणामध्ये वारंवार त्रुटी या चुकां सुधारणं गरजेचं आहे, कारण अशा प्रकारच्या चुका ह्या तुमच्या संघासाठी घातक किंवा त्रासदायक ठरू शकतात. कारण ज्यावेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करता त्यावेळेला एक एक धावेचं महत्त्व त्यावेळेला असतं आणि अशा ह्या धावा खर्च करणं हे तुमच्या संघासाठी घातक ठरू शकतं. 2 धाव मिळतात, धावसंख्या पोहोचते 18 वर. शेवटचा चेंडू या षटकातील पियुष सामना करतोय अक्षय. आता मात्र मोठा फटका फोर्स करतोय चेंडूला क्षेत्ररक्षक अप्रतिम. खरंच कौतुक आहे, टायांचा कडकडाट होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतो, मात्र तेलही गेलं आणि तुपही गेलं. प्रयत्न चांगला झाला होता असं वाटलं होतं की ती उंच उडी झेलमध्ये कन्वर्ट होईल की काय, मात्र संघाच्या 4 धावा त्या वाचवल्या. मात्र इथे झेल सुटला आणि तदनंतर रनआउटचा चान्स देखील मिस झाला. पाण्याची सोय करा मैदानाच्या. आमच्या आयोजन समितीला विनंती करतोय. 2 षटक समाप्त, 2 षटकाच्या अंती धावफळकावर धावा आहेत त्या 20-10 सरासरीनं वाटचाल करतोय अष्टविनायक स्पोर्ट्स कोलीवाडा संघ. हॅलो. या ठिकाणी एक्सर संघ उपस्थित झाला आहे. वेलकम वेलकम. तुमचा एखादा कर्णधार पाठवून द्या आणि त्यानंतर आपण काश्मीर संघाचा कर्णधार या आमच्यापर्यंत. दोन्ही कर्णधार आले आहेत. तर 2 षटक समाप्त झाल्यानंतर धावफळकावर धावा स्थिती आपण पाहतोय अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव कोलीवाडा संघाची. ती 2 बाद 20 धावा 10 सरासरीनं वाटचाल करतोय नागाव कोलीवाडा संघ. पांजू संघ नक्कीच त्यांचे हेवी दावे त्यांचे मनसुबे बारकाईने जाणतोय आणि त्याच कारणास्तव त्यांच्यावर एक दबाव एक प्रेशर बनवण्याचा प्रयत्न त्यांचा अजूनपर्यंत सफल होतोय. अष्टविनायक नायगाव कोलीवाडा संघाची जर आपण फलंदाजी बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर नक्कीच चांगली धावा किंवा चांगला स्कोअर उभा करण्याचा त्यांचा चांगला फलंदाजीचा लाईनअप आहे. रवींद्र येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक महत्वपूर्ण असं 3रं षटक आतरण्यासाठी. पंजू संघामध्ये देखील बरेचसे बदलाव या काळांच्या स्वरूप. नितीन येतोय गोलंदाज. योगेश स्ट्राईकला योगेश कोळी एक अनुभवी खेळाडू. पुन्हा एकदा आतिशवर जबाबदारी यष्टीरक्षक म्हणून. संघाचा पालक आहे आणि सर्व बाजूनी संघासाठी एक महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी आतिश. इथे मात्र जागेवरूनच पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बळतोय काऊ कॉर्नर क्षेत्राकडे. चांगलं क्षेत्ररक्षण एकदा मिळते. दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न, मात्र रॉंग एंडला थ्रो झाला. जर फेकी नॉनस्टेक एंडला झाली असती तर जास्त चान्स किंवा रिस्क वाढली असती फलंदाज बाद होण्याची, मात्र इथे रिस्क कमी झाली आणि 2 धावा सुखरूप पूर्ण करतोय योगेश कोळी अक्षयच्या मदतीनं. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना 2 गडी बाद 22 वर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर यापुढची लढत गावदेव स्पोर्ट्स एक्सर आणि प्रतिस्पर्धी संघ काश्मीरा. नितीन पुढचा चेंडू लेफ्ट ओव्हर द विकेट. चेंडूला लेफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बोलतोय पुन्हा एकदा काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्ररक्षकामार्फत.
मात्र दोन धावा या वाचू शकणार नाही। दोन धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 24 वर। नक्कीच नायगाव संघाचं वैशिष्ट्य आहे की सिंगल डबल आणि तदनंतर मोठे फटके या सर्व कॉम्बिनेशननी परिपक्व असणारी खेळाची उपयुक्तता ते नेहमीच दाखवत असतात। इथे मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, आतिश देखील थोडासा अचंबित होतोय। बाईच्या स्वरूपात ही अतिरिक्त धाव, अतिरिक्त धावीने धावसंख्या 25 धावांचा टप्पा पूर्ण करते। नितीन तीन चेंडू हाताळतोय आणि 5 धावा खर्च करतोय। एक चांगली फिरकी गोलंदाजी आपण पाहतोय नितीनची, प्रभावित करते अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव कोळीवाडा संघाच्या फलंदाजांना। नितीन शॉर्ट रन अपनी आखूड टप्प्यात चेंडू पुल केला जातोय, चेंडू वळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, वन बाउंड चेंडू कलेक्ट होतोय। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफलरित्या पूर्ण। ज्या पद्धतीनं अक्षय आणि योगेशी जोडी आहे, पहिली धाव अतिशय जलद गतीनं पूर्ण करतात आणि दुसरी धाव घेण्याचा रिस्क किंवा जो काही जोखीम आहे तो व्यवस्थित तिथे पूर्ण करतात। याला एक चांगलं कॉलिंग टेक्निक म्हटलं तर रनिंग बिटवीन द विकेट मधलं, आणि ते इथे मात्र सादर करताना हे दोन खेळाडू दोन धावांनी धावसंख्या 27 टप्पा पूर्ण करताना 4 चेंडू हाताळलेत नितीननी। इथे मात्र लॉफ केलं जात आहे, चेंडू मात्र काव कॉर्नर क्षेत्राच्या वरून दिमागदार दर्जेदार आगरी षटकार। थँक यू। ओव्हर पिच डिलिव्हरी होती, अक्षयने ओळखलं होतं का चेंडू किती गतीने येतोय, कुठल्या टप्प्यात येतोय, त्यांनी पाहिलं, व्ही शेपचा वापर केला आणि चेंडूला इथे मात्र लॉफ केलं होतं हापोलेव घेऊन ऑन दी राईज आणि काव कॉर्नरच्या वरून दर्जेदार षटकार। या 6 धावांचा धावफळक वेगाने पुढे सरकला 33 धावा धावफळकावर। नितीन षटकातील अंतिम चेंडू अक्षयसाठी, इथे मात्र चेंडूला आता स्लॉक केलं जातंय, चेंडू वळतोय मिड विकेटच्या वरून, वन बाउंड सीमा पार, आणखीन एक दिमागदार आगरी चौकार। धन्यवाद। 37 धावा धावफळकावर, 3 षटक समाप्त, 12.33 सरासरीने वाटचाल करतोय अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव कोळीवाडा संघ। सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 10 सरासरी राखत होती, आता मात्र 12.33 सरासरीने वाटचाल करतोय। एक चांगली हुकूमत, एक चांगली सुस्थिती निर्माण करतोय अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव संघ एक चांगल्या फलंदाजीतून, आणि त्याचं प्रमुख कारण असेल अक्षयची एक चांगली गुणवत्तापूर्वक खेळी आणि त्याला योग्य साथ योगेशची। आता मात्र शेवटचं निर्णायक षटक आहे, 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूमध्ये जरी 10 ते 12 धावा आल्या तर एक चांगला धावफळक किंवा एक चांगलं लक्ष देऊ शकेल नायगाव कोळीवाडा संघ पांजू संघाला। मात्र जबाबदारी सोपवली जात आहे एका युवा गोलंदाजावर रवींद्रवर, त्याला योग्य गायडन्स दिलं जात आहे, योग्य सल्ला आणि टीम स्पिरिट दिलं जातं इथे मात्र योगेशला रवींद्रला। तर योगेश स्ट्राईकवर आहे, अक्षय नॉन स्ट्राईक एंडवर, योगेश खेळतोय 3-4 धावसंख्येवर, 5 चेंडूचा सामना केला योगेशनं। तर नक्कीच संघाचा पालक म्हणून जी भूमिका आहे अक्षयवर, त्याला योग्य न्याय आणि योग्य परिपक्वता आणतोय आपल्या खेळातून, संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान रवींद्र। सामना करतो योगेश, पहिला चेंडू
रवींद्र सुरेख चेंडू चेंडूला वाइड यॉर्क हाताळलं होतं योगेश देखील प्रभावित झाला कारण चेंडू ज्या पद्धतीनं डिलिव्हर झाला पिच झाला विकेटवर आणि तदनंतर चेंडू यष्टीच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात निघून गेला रवींद्र एक आगळीवेगळी शैली सुरेख चेंडू फक्त हलक्या हाताने खेळतोय चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे वळतोय चेंडू मात्र अक्षयनं अतिशय जलद गतीने पहिली धाव पूर्ण केली आणि योगेशला चालना देऊन दुसरी धाव देखील सुंदररित्या पूर्ण झाली दोन धावांनी धावसंख्या पोहोचते 39 वर 39 धावा धावपळकावर शेवटचे चार चेंडू चार संधी शिल्लक नायगाव संघाकडे ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू मात्र चेंडूला बॉलर बॅक ट्रॅक पद्धतीने खेळतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉलच्या स्वरूपात बाद रवींद्र लाभलेलं पहिलं यश सुयश पांजू संघाला लाभलेलं तिसरं सुयश तर आमच्या डॉनच्या मागणीनुसार गाण्यांचा फरमाईश इथे सादर केली जाते तर आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं चेंडू हाताळला होता रवींद्रनं रवींद्रला देखील एकंदरीत कळलं नव्हतं आणि तदनंतर योगेशने जो फट्टा खेळला तो देखील त्याला कळला नाही आणि तदनंतर ज्यावेळेला तो बाद झाला त्यावेळेला दोघांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य एक हास्य पाहायला मिळालं हा क्रिकेटचा सन्मान आहे रवींद्र तीन चेंडू हाताळतोय दोन धावा खर्च करतोय आणि एक बहुमूल्य यश योगेश कोहलीच्या स्वरूपात प्राप्त करतोय सतीश येतोय कॅप्टन रॅटम ओवर द विकेट रवींद्र इथे मात्र चेंडूला लिफ्ट करण्याचा प्रयत्न मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण साजेसा आहे मात्र तत्पूर्वी दोन धावा पूर्ण करतोय अक्षय आणि सतीश धावसंख्या पोहोचते 41 वर 41 धावा धावपळकावर शेवटचे दोन चेंडू शिल्लक दोन संधी असतील सतीशला यापुढची लढत काश्मीर विरुद्ध गावदेवी एक सर रवींद्र सतीशसाठी ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न सफल झाला होता खूप चेंडू बळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण फेकी होते धाबाची संधी मात्र फेकी व्यवस्थित न झाली आतिश देखील धाबाची संधी आहे आणि फलंदाज बाद तर अक्षय याला परतावं लागेल सतीशला स्ट्राईकवर राहावं लागेल कारण स्ट्राईक रोटेट करून अक्षयकडे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता सतीशचा मात्र तो प्रयत्न असफल ठरला आणि हा चौथा धक्का नायगाव संघाला बसतोय धाव फळकावर धावा 41 असताना चुकीची दुरुस्ती 43 धावा धाव फळकावर कारण 41 धावा झाल्या होत्या दोन वाढल्या 43 धावा शेवटचा चेंडू शेवटची संधी कर्णधार सतीशसाठी निकेश एक हरहुन्नरी आणि अतिशय चप्पळ खेळाडू निकेश नायगाव संघाचा शेवटचा चेंडू सतीश रवींद्र मार्क इथे मात्र चेंडू लफ केलं जात आहे बॅट खांद्याच्या मागे चेंडू मिडविकेटच्या मागे वाघाची दहाड फोडला पार चेंडू सीमा पार दर्जेदार आगरी षटकार थँक्यू थँक्यू तर वळूया लगेच टॉस कडे आपण टॉस कडे वळतोय लगेच दोन कर्णधार आमच्यापर्यंत आलेले आहेत नक्कीच एक्सर संघाचा कर्णधार तदनंतर काश्मीरा संघाचा कर्णधार तर सामना चार षटकांचा राहील तर विनंती करतो डॉन यांना नाणेफेक करून घ्यायचं आहे डॉन विनंती असेल तर पत्तू पॅक असं करतो आणि मात्र बदस असं टॉस येतोय मी मान्यवरांना विनंती करतो बसायचं व्हीआयपी डॅशवर तर नाणेफेक जिंकतोय काश्मीर संघ
हिंदी में बात करो कि मराठी में? हिंदी में, अच्छा ठीक है। तो आप टॉस जीत चुके हो, आपका निर्णय क्या रहेगा? अभी तो फिलहाल डिस्कस करना पड़ेगा मेरे टीममेट से, तो बताते जो भी रहेगा वो। अच्छा ठीक है, आपके आपको यहाँ पे चांस मिला है, ये ग्राउंड का आपको अंदाजा रहेगा, ये आयोजन के बारे में आप क्या बता लोगे? बहुत ही अच्छा ऑर्गेनाइज किया हुआ है और ग्राउंड तो बहुत ही ज्यादा अच्छा हुआ है और यूट्यूब लाइव हो रहा है, वो भी बहुत अच्छी बात है। ठीक है, थैंक यू, आपका निर्णय जल्दी से हमको बताए, थैंक यू। तर टॉस हरला सर, टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं। तर क्षेत्ररक्षण अजूनपर्यंत निर्णय आला नाही, तर जर बघितलं समोर काश्मीर संघ आहे, या आधी त्यांच्यासोबत कधी मी लढलात का? नाही लढलो तर नाही आधी कधी। नक्कीच पहिल्यांदाच लढताय, म्हणजे तुमचे गेम प्लॅन काय असेल? चार षटकांचा सामना आहे, जर समज क्षेत्ररक्षण आला तर किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न। थँक्यू। आणि जर फलंदाजी करायची असेल तर किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 50+। ठीक आहे, थँक्यू, तर ऑल द बेस्ट तुम्हाला संघासाठी। तर वळूया या कॉमेंट्री बॉक्स कडे। थँक्यू डीजे। तर लगेच वळूया आपण मैदानाकडे। आपण पाहिलं तर बघतोय चीफ गेस्ट या बक्षीस समारंभासाठी सौरभ म्हात्रे, ठाणे वेस्टर्न श्री वसई श्री 2000। तर बघितलं तर रॉन म्हात्रे ज्युनियर मिस्टर इंडिया तसेच ज्युनियर महाराष्ट्र श्री असे दोन चीफ गेस्ट या स्पर्धेसाठी लाभणार आहेत नक्कीच। तर तुम्ही उद्या पहाल संध्याकाळच्या सत्रात त्यांना दोन आगरी दोन सहरीष्ठपटू आपण पाहिला, तर या ठिकाणी उपस्थित होणार आहे आग्रेसाठी नक्कीच चीफ गेस्ट एक आकर्षण असणार आहे। हॅलो, तर सर मी जोडी आपण मैदानात पाहतो आतिश आणि पियुष। तर आपण पाहिलं तर दोन पंच हितेंद्र भोईर, त्यानंतर आपण पाहिलं तर भावेश पप्पू या नावाने त्यांना खूप पसंत आहे आणि विशाल या ठिकाणी आमच्यापर्यंत उपस्थित आहे, गोल्डन फिंगर विशाल भोईर आमचे मुख्य पंच सुद्धा या ठिकाणी आलेत। दुपारचं सत्र आहे, पाहूया आपण काय होईल, काय घडेल, काय बिघडेल। धावसंख्या झाली जवळपास 49 धावांचं उद्दिष्ट उरलेत 24 चेंडूमध्ये आणि या ठिकाणी खूप दिवसानंतर दहिसर संघामध्ये आपण पाहू शकतो। तर एक आगळे वेगळे गोलंदाज रितेश गंगेकर ज्याने आपला वजन जवळजवळ कमी केलंय क्रिकेट खेळण्यासाठी, जर पाहिलं होतं तर त्यांना पाहिलं होतं 130 किलो वजन त्यांचं होतं याआधी, नंतर यावर्षी त्यांनी पाहिलं जवळजवळ वजन 90 वर आणून ठेवलंय। हा हे डेडिकेशन आहे क्रिकेटसाठी रितेश गंगेकर यांचं। तर लॉर्ड्स पाठवतील 5 मिनिटात अनाऊन्स होतील टीम्स, तुम्ही प्रत्येक विजेत्या संघाने एक एक प्रतिनिधी पाठवून द्या, विजेत्या संघाचा प्रत्येक एक एक प्रतिनिधी पाठवून द्या आमच्यापर्यंत। तर सामना सुद्धा 50 धावांचा होते, दोन्ही संघांना ऑल द बेस्ट। पहिला चेंडू रितेश गांगेकर, पहिल्या चेंडूला प्रहार करतो चेंडू, हवेमध्ये पाहूया, कुठलीच चूक करणार नाही, विकेटचं बतान आणि तेजस यांच्या सेफ हँड्स मध्ये झेल विकेट गिरतो हा मधु संगीत आता। तर अजून एक सामना शिल्लक आहे, लक्षात असू द्या, यानंतर लॉर्ड्स पाडल्या जातील, आम्ही लॉर्ड्स बनवून ठेवतोय, अजून एक सामना बाकी आहे। तर नवीन फलंदाज गुलशन, तर रितेश गांगेकर याला पहिल्या चेंडूला
यश मिलते तर गोल्डन डकवर बाजू देते म्हणजे अतिशय भोईर या ठिकाणी जवळ जवळ खूप वर्षानंतर या ठिकाणी पाहिलं होतं अतिश भोईर यांना. गुलशन नवीन फलंदाज आपण असतोय त्याच्या बॅटमध्ये सुद्धा मोठमोठे फटके आहेत आणि आपण पाहिलं दहिसर आणि दहिसर मधून खूप सारे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा वेलकम वेलकम. अग्रदेशक 2021 पुढचा चेंडू रितेश हो सूर्य एक चेंडू चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला होता लेग ब्रेकचा मारा चेंडू कोणत्याही प्रकारचा संपर्क बॅटला झाला नाही. पियुष मात्र जागेवरच राहतोय निर्धाव चेंडू बघा कसा प्रकारे चेंडू हाताळतोय म्हणजे रितेश गंगेकर आपल्या बोटांची जादू या ठिकाणी दाखवताना रितेश गंगेकर पियुष पुन्हा सज्ज आहे फलंदाजीवर तर गोंदाजी माकवर गोंदाज सज्ज तो म्हणजे रितेश गंगेकर पुढचा चेंडू घेऊन यावेळी इनसाइड आउट फटका चेंडू हवेमध्ये या ठिकाणी कुठलीच चूक करणार नाही विकेटचा पतन विकेट गिरता वा मधुर संगीत आता वा थँक्यू डीजे. तर नक्कीच आमच्यापर्यंत निर्णय आलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आलाय क्षेत्ररक्षण करतील मिरर आउट संघ तर तयारीत राहायचंय फलंदाजीसाठी एक्सर संघाने थँक्यू थँक्यू डीजे. तर नवीन आलेला फलंदाज कुमार नंबर 2 डाऊन नंतर कुमार येतोय तर बघितलं रितेश गंगेकर आतापर्यंत आपली फिरकीची जादू दाखवताना 3 चेंडू हाताळतोय 2 गडी बाद करण्यात यशस्वी होते आतापर्यंत एकही धाव दिली नाही रितेश गंगेकर आणि तर मी म्हटलं होतं हा एक मॅजिक मॅन आहे या संघाचा नक्कीच संघ बांधणीचा काम सुद्धा करतोय तर निकेशला पाहिजे स्वतः कर्णधार आहे निकेश आणि बघितलं कव कवणा क्षेत्रामध्ये आपण त्याला पाहतोय तर निकेश सुद्धा एक चांगला खेळाडू आहे या संघामध्ये बरेचसे खेळाडू अजूनही नवनवीन खेळाडू या स्पर्धेमध्ये या संघामध्ये भरती होत आहेत तर विनोद म्हात्रे नक्कीच अल्पाहार कडून येत आहेत आमच्यापर्यंत पोचत आहेत आणि नक्कीच ढेकरसुद्धा देत आहेत जेवण चांगलं होतं का मित्रा एक नंबर होता असं ते दाखवत आहेत चेंडू रितेश यावेळी पाहिलं होतं चेंडू हलकं टॅप करतो चेंडू तर गल्ली क्षेत्रामध्ये एकदा मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न होईल नाही या हाई नाही करताना दुसरी धाव सुद्धा साध त्या पूर्ण करतील फेकी खराब बॅकिंग मात्र होत आहे आणि 2 धावा चौथ्या चेंडूवर या 2 धावा येतात रितेश गंगेकर याच्या चेंडूवर नक्कीच पाहिलं होतं चेंडू विकेट जात आहेत धावा येणं गरजेचं आहे पाहिलं होतं हलकेच टॅप केला चेंडू गुलशन यांनी आणि 2 धावा मिळतील आपल्या संघासाठी खातं खोलतंय गुलशन स्वतःचं खातं खोललंय संघाचं खातं खोललंय धावसंख्या जाऊन बदलाय 2 बाद 2 पांजू स्पोर्ट पांजू संघ पुण्यता रितेश पॅलिन करून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा यावेळी रिव्हर्सचा फटका फटका फसलाय पाहूया या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी मात्र झेल सोडला जातोय प्रयत्न चांगले होते ऊन खूप कडक असल्या कारणाने हा झेल काय होऊ शकणार नाही पण रितेशांची मी दाद देणार कारण रितेश आतापर्यंत रोखून ठेवले ते म्हणजे 3 धावावर शेवटचा चेंडू असेल कुमार आहे एक हार्ड हिटर फलंदाज आहे पांजू संघाचे पूर्ण आशा आणि मदार कुमार यांच्यावर आहे पाहूया शेवटचा चेंडू हो यावेळी चेंडू टॅप करतो चेंडू जातोय कव क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल आणि एका दिवशी धावसंख्या झाली 4 षटक संपत्या मैदानात पहिल्या धावसंख्या 2-4 पांजू संघ वळूया एक छोटीसा डीजे ब्रेक पडतो या मैदानात पुढच्या षटकासाठी डीजे तर डीजे आकाश पटेल मॅन फ्रॉम उडिसा या ठिकाणी त्यांचा मोठा इव्हेंट सोडून या ठिकाणी जेवण्यासाठी गेलेले आहेत मला वाटलं विशू आमच्या आहे त्यांना एक साईड बिझनेस भेटलाय विशू यांना तर बघितलं माझ्या बाजूला डाव्या बाजूला गोल्डन फिंगर मयूर मात्र सज्ज आहेत यांच्या कला बघितली तर नक्कीच त्यांनी लगेच धावा मोजण्यास सुरुवात केली एक पेज बाजूलाच काढून ठेवलाय कोण किती धावा करेल किती गडी बाद करतील विशाल भोईर नक्कीच या ठिकाणी आहेत त्यांची सुद्धा गोल्डन फिंगरमध्ये निवड झाली आहे MCA मान्यता प्राप्त जवळजवळ ते 10 PL सुद्धा करून आले त्या ठिकाणी दुबई दौरा ते करून सुद्धा आलेत तर वळूया नक्कीच मैदानाकडे धावसंख्या धावपळकर 4 धावा 2 गडी बाद पहिले षटक संपलाय नंतर दुसरं षटक घेऊन तो म्हणजे जितू आता मात्र कुमार स्ट्राईकवर आहे कुमार यांच्यावर सर्व आशा मदार पल्लवीत असतील ते म्हणजे पांजू स्पोर्ट पांजू संघाच्या पुढचे चेंडू पहिला चेंडू घेऊन येईल तो म्हणजे
यावेळी जोरदार माझा प्रयत्न अपील होत आहे पाहूया आणि गडी बाद या ठिकाणी बॅटची कडा चाटून गडी मात्र बाद होत आहे पंच बोट आकाशात उचलतात आणि या ठिकाणी कुमार याची खेळी संपुष्टात डीजे नवरीचे मांडवन नवरा आयलाय लग्नाला बांधू लग्नाला थँक्यू थँक्यू डीजे नक्कीच लग्नाचा सीझन सुरू आहे त्या कारणाने ही गाणी वाजवली जात आहेत आणि ज्यांची ज्यांची लग्न जमले त्यांना थोडस उत्साहित केलं जात आहे डीजे मार्फत नक्कीच चांगलं काम विशाल पाटील जवळजवळ धावताना दमतायत पण डीजे होताना अजिबात दमत नाही नवीनला फलंदाज आपण पाहू शकतो निखिल मैदानात तर बघितलं तर जितू यांना पहिल्या चेंडूवर गडी बाद करायची एक मोठा हादरा मोठा मासा जाळाला अडकवलाय तो म्हणजे नायगाव संघाने मासे अडकवण्याची कला ज्यांच्या मध्ये आहे तोच नायगाव संघ आपण पाहू शकतो जर बघितलं मागच्या ओव्हरचा विकेट केला विचार केला तर एक पहिल्या चेंडूवर सुद्धा रितेशने बाद केलं होतं पुढच्या चेंडू हो यावेळी पाहिलं होतं नक्कीच पंच आमच्याजवळ तील नक्कीच वाईटचा इशारा स्वेअर मारा आव्हान तार चोरपाने एक धाव धाव संख्या एक ने वाढली जाऊन बोलले पाच वर पुढचा चेंडू पुन्हा एकदा जितू यावेळी चेंडू खोदून काढला चेंडू जातोय मिड विकेट निकेश आदरकडे चेंडू उचलेपर्यंत दोन धावा काय रोखू शकणार नाही दोन धावा सहजरित्या पूर्ण करतील दोन फलंदाज या दोन जणांची धाव संख्या वाढली जाऊन बोलली ती म्हणजे सात सेव्हन रन सात धावांचा इतिहास आम्ही सांगणार नाही बॉल चेंडू टाकून आतापर्यंत दोन एक वाईट चेंडू हाताला होता लक्षात सध्या हो यावेळी मात्र चेंडू पाळल्यानंतर थोडासा आत वळला होता पंच आमच्या या ठिकाणी डिसिजन देतील निर्धाव चेंडूची हाताळणी चांगला चेंडू चेंडू पाळल्यानंतर थोडासा आत वळला होता समजलं नव्हतं फलंदाजाला तीन चेंडू टाकले होते धाव संख्या सात धावा हो सुवेग चेंडू पुन्हा एकदा जागेवर ठेवलं जात आहे ते म्हणजे निखिल याला चेंडू पडल्यानंतर स्लो झाला होता व्हेरिएशन बघितलं पहिला चेंडू बघितला याच्या अगोदरचा तर आपण बघितलं तर अपब्रेकचा मारा तदनंतर पाहिलं तर नक्कीच व्हेरिएशन दाखवताना स्लोवर रन चेंडू दोन चेंडू शिल्लक ओहो ग्रेट डिलिव्हरी ग्रेट डिलिव्हरी रोखून ठेवलाय ते म्हणजे जितू यांनी नक्कीच असं वाटलं होतं की जोरदार फटका मारण्यात येईल पण जवळ चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय निर्धाव चेंडूची हाताळणी वारंवार जितू आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना शेवटचा चेंडू धावसंख्या सात यावेळी पुढचा चेंडू समाचार घेत आहे निकेश आहे झेल खाली कुठलीच चुक होणार नाही आणि विकेटचा बातान विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ डीजे थँक्यू थँक्यू डीजे आता मात्र 43 धावांची गरज 12 चेंडू आणि 43 धावांची गरज आता आलाय नवीन फलंदाज मैदानात पाहू शकतो आपण सचिन सचिन या नावाला साजेशी कामगिरी करून दाखवावी लागेल जर्सी नंबर 14 सचिन धावसंख्या 7 धावा 4 गडी बाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर थँक्यू थँक्यू डीजे जास्त टीम मीटिंग होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे विचार करायचा आहे जाऊ बघितलं निकेशला बढती दिली जात आहे आता जर बघितलं आपण 12 चेंडू आणि 43 धावांची गरज काउंट डाऊनला सुरुवात होत आहे निकेश आपण पाहिलं त्याचा चांगला गोलंदाज सुद्धा आहे चांगला फलंदाज सुद्धा आहे बघूया कशा प्रकारे आपला आपल्यावर ठेवलेला विश्वास कशा प्रकारे आपण सादर करतील तर धावसंख्या बघितली दोन षटकांच्या समाप्तीनंतर पांजू संघ 7 धावा 4 गडींच्या मोबदल्यात पांजू स्पोर्ट्स पांजू आणि अष्टविनायक नायकाव संघ रितेश गंगेकर आपण पाहू शकतो यष्ट्यांच्या मागे एक बडा मोठा पहाड
ज्यांनी खूप सारी मेहनत क्रिकेटसाठी घेतली आणि आपल्या जवळजवळ वजन कमी करण्यात यशस्वी. निकेश पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू लोअर फ्लोर चेंडू योग्य समाचार घेतला, चेंडू ट्रॅव्हल होतो म्हणजे काव कॉन्शियसमध्ये एकदा मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न काटक करू शकते. या ठिकाणी पाहूया गडीपाद गुलशन सारखा एक मोठा हादरा, विकेटचं पतन, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत आता हुआ. तर थँक यू डीजे. तर लक्षात असू द्या, जे जे विजेता संघ आहे त्याचे एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवून द्या. या इनिंग या मॅच नंतर आम्ही लॉट्स टाकणार आहोत, लक्षात असू द्या. एक एक प्रतिनिधी पाठवून द्या आमच्यापर्यंत. आमचे दिलीप बोर सुद्धा सज्ज आहेत कॅमेरामॅन, जवळजवळ त्यांची नजर बघितली तर गरुडासारखी आहे. कुठला चेंडू कोणत्या दिशेने जातो त्याचा अहवाल. आणि या ठिकाणी उस्मान पटेल, धीरज भोर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. यायचं आहे वेलकम वेलकम व्ही आय पी डॅशवर तुमचं स्वागत आहे. जर तू बघितलं तर काय घडतंय या इनिंगमध्ये, पहिल्या चेंडूवर गडीबाद करण्याची जितू, रितेश आणि निकेश, पुढचा चेंडू निकेश, पुन्हा येतो सज्ज सचिनसाठी. हो यावेळी बॅटची करत अजून चेंडू ट्रॅव्हल होतो म्हणजे थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, एक धाव मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न होईल की नाही, दोन धावा सहजरित्या पूर्ण करतील हे दोन फलंदाज. धावसंख्या दोनने वाढली, चांगली पद्धती म्हणजे 10 आत्ता मात्र 10 चेंडू आणि 40 धावांची गरज, 10 चेंडू आणि 40 धावांची गरज. प्रत्येक संघाचा जे विजेता संघ आहेत त्यांचे आपल्या एक एक प्रतिनिधी पाठवून द्या, विनंती असेल. ओहो यावेळी सुरेख चेंडू गडी बाद आणि विकेटचं पतन पुन्हा एकदा. सागर सागर घेऊन जायचंय. थँक्यू डीजे. नवीन आला फलंदाज प्रेमनाथ, बघितलं पांजू यांची स्थिती बघितली, 10 धावा होत आहेत, 6 गडी 5 निम्मा संघ या ठिकाणी तंबूच्या आसऱ्यात डगआउट मध्ये पडतोय. तर धावसंख्या झाली धावपकडे म्हणजे 10 धावा 9 चेंडू आणि 40 धावांची गरज. मला वाटते जवळजवळ नायगाव संघ कालचा मॅचचा वसपा काढताना पाहतोय आपण इकडे. पुढचे चेंडू पुन्हा एकदा निकेश. ओहो सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू समाप्ती. निकेश पहा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, आपल्यावर विश्वास दाखवल्यानंतर पूर्ण सार्थक ठरतोय. जसं श्रीकृष्णांनी अर्जुनाला मदत केली होती तसेच आपण पाहू शकतो रितेशला मदत करताना आपण पाहू शकतो निकेश. पुढचा चेंडू स्लोवर बरोबर चेंडू, ऑफ ब्रेक मध्ये चेंडू, चेंडू फलंदाजा समजला नाही, चेंडू पडल्यानंतर सापाप्रमाणे आतमध्ये घुसला होता. निर्धाव चेंडू समाप्ती, शेवटचा चेंडू असेल या षटकातील, शेवटचा चेंडू निकेश. हो हो पुन्हा एकदा चांगला चेंडू, षटक समाप्त होतोय. मैदानामध्ये तिसरं धावसंख्या धावळकर लागली होती म्हणजे 10 धावा पूर्णपणे रोखून ठेवण्यात यशस्वी तो म्हणजे अष्टविनायक नायगाव संघ पांजू संघाला. थँक्यू डीजे. 40 धावांची गरज आहे, 6 चेंडू 40 धावा जवळजवळ अशक्य असं टार्गेट. पण असं क्रिकेट म्हणलं तर जरतरचा क्रिकेट असतो. नक्कीच कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका मित्रांनो, अंधश्रद्धेवर तर जरा पण विश्वास ठेवू नका. गोलंदाजी माका गोलंदाज प्रशांत, जवळजवळ एक अष्टपैलू खेळाडू आहे, चांगला खेळाडू आहे नक्कीच प्रशांत. आणि यांची गोलंदाजी आम्ही पाहिलंय, एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू प्रशांत आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे, 6 चेंडू आणि 40 धावांची गरज. जर बघितलं मैदानात प्रेक्षकांचा वर्ग आज जवळजवळ मोठ्या उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. तर आमचे दोन पंच भावेश भोईर, स्क्वेअर लेग पंच ततेंद्र पैतेंद्र हितेंद्र भोईर, भावेश पाटील माफ करा पप्पू या नावाने खूप प्रसिद्ध या गावामध्ये. पहिला चेंडू स्लोवर लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, चेंडू पडल्यानंतर थोडासा लो राहिला होता. नक्कीच एकच धाव 39 धावांची गरज, 5 चेंडू 39 धावांची गरज.
आज मात्र रितेश गंगेकर खुश असतील. यष्ट्यांच्या मागे त्यांच्या खूप मोठी स्माईल असेल चेहऱ्यावर आणि त्यांना ही स्पर्धा खेळायचीच होती. फ्लाइट डिलिव्हरी चेंडू ट्रॅव्हल तर फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण आहे. त्या ठिकाणी एक धाव मिळेल, एका धावेची धावसंख्या वाढेल, 12 जाऊन पोहोचेल. तर माझं ते औपचारिकता करतायत ते म्हणजे गोलंदाज प्रशांत. हो सुरेख चेंडू वारंवार ब्लॉकल पद्धती चेंडू हाताळतात. या ठिकाणी चेंडू उचलेपर्यंत एक धाव पूर्ण. आता माझा 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 37 धावांचा गरज आहे आतापर्यंत. आणि हितेश लाखा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. किती जोरदार मारण्याचा प्रयत्न आहेत बघा. चेंडू काय बॅटला व्यवस्थित करणार होत नाही. यावेळी इनसाइड आउट फटका. चेंडू हवेमध्ये आहे, जितू आहे, निकेश आहे. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. काही गरज नाही आहे धावायची एवढी. पुढच्या मॅच साठी एनर्जी ठेवायची आहे. शेवटचा चेंडू 35 धावांची गरज. जवळजवळ किती जोरात मारला तरी या 35 धावा होणार नाही. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. रितेश ने जर कॅच घेतला 100 रुपये माझ्याकडून नाही घेतला. तर अशा प्रकारे या स्पर्धेतून माझे पांजू स्पोर्ट, पांजू संघ आणि नायगाव संघ या स्पर्धेत पुढे वाटचाल करतोय. तर लगेच या सगळ्या सर्व संघाचे एक प्रतिनिधी, विजेत्या संघाचे एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत आम्ही लॉट टाकणार आहोत.